ही पहा श्रीमंतांची गाडी का किती ॲक्टिव्ह गाडी आहे, मला दाखवत हां ती ॲक्टिव्ह गाडी आहे, तुम्हीच बघा. ह्या पैसेवाल्यांची असल्या गाड्या असतात, एकदम हाय फाय गोरगरिबांच्या अशा गाड्या. हे रोजगारासाठी मरतात, दिवस रात्र अहोरात्र मेहनत करतायत आणि त्यांना न्याय नाही मित्रांनो. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की आता जे लोकसभेची आता निवडणूक आली आहे ना, त्याला तुम्ही सर्वजण गोरगरीब सावध राहा मित्रांनो. तुमच्या दरवाजापर्यंत भिका मागायला ही नेते मंडळी येणार आहेत, राजकारणी येणार आहेत, हात जोडायला, पाया पाडायला, नाम लावून येतील, पांढरी बगड्यासारखे कपडे घालून येतील आणि तुमच्याकडं मत मागायला येतील. कारण कसं असतं माहिती का, आता त्यांची वेळ आहे गोड बोलण्याची. मतदान जे करतात ना, त्या लोकांना गोड बोलून आपलं कसं मत मिळेल आपल्याला, त्यासाठी हे लोक आहेत ना तुमच्या दरवाज्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि 5 वर्षे परत पुन्हा तुम्हाला गुलाम बनवणार आहेत. त्यामुळे सर्वांनी सावध राहा मित्रांनो. पुन्हा 5 वर्षे जर गुलाम बनायचं नसेल तुम्हाला, तर त्यांना खेळवायला शिका. जसं मदारी आणि माकड, तसं त्यांना माकड बनवा आणि तुम्ही मदारी बना. त्यांना माकड बनवा, तुम्ही मदारी बना. आता काय झालं माहिती का, तुम्ही माकड झालेला आहात त्यांचे आणि ते मदारी आहेत. तुम्हाला जसं नाचवायचं तसं ती नाचवतात. ही वेळ नको पुन्हा मित्रांनो. व्यसन तुमच्या हातामध्ये ठेवा सर्वांनी. जोपर्यंत जसं आपण गावी बैल असतो त्याची व्यसन आपल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये असते, तशीच गोष्ट आहे मित्रांनो. मत हे तुमचं व्यसन आहे. तुमचं मत कोणाला द्यायचं हे तुम्ही बारकाव्याने विचार करायचा आहे. पुन्हा 5 वर्षे गुलाम बनू नका. माझी कळकतीची गरिबाची विनंती तुम्हाला सर्वांना, अक्षरशः तुम्ही आहे ना त्यांना धारेव धरा आणि त्यांना नका पुन्हा त्यांच्या हातात सत्ता देऊ नका. चांगल्या माणसांना उभं करा. एखादा गोरगरिबाचा माणूस उभा राहू दे, त्याला खरोखर हृदयापासून तळमळ, जसा तो त्याच्या फॅमिलीशी वागतो तसा कुटुंबाशी, आपल्या अखंड गावातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या संपूर्ण फॅमिलीशी त्यानं तसंच वागावं, हीच माझी प्रामाणिक इच्छा. जय हिंद जय महाराज. गोरगरीब विचार असा मरमर म्हणतो, राबतो पुऱ्यासारखा, काबाड कष्ट करतो, मेहनत करतो आणि त्याच्या पदरी काय पडतं, अपयश. ह्या गोष्टी नको आहेत मित्रांनो. अपयशाची आहे ना साथ कधी आयुष्यात देऊ नका, सच्चाईची साथ द्या. आतापर्यंत लुटलं महाराष्ट्राला ह्या जुन्या राजकारण्यांनी, जुने माजी आमदार खासदार त्यांनी लुटलं रे, लुटलं, बर्बाद केलं अख्ख्या महाराष्ट्राला. आता तरी तुमच्या सर्वांचे डोळे उघडू द्या मित्रांनो आणि सावध व्हा, सुखी व्हा, समृद्ध व्हाल. नवीन उमेदवाराला उभं करा, त्याला घडवा, त्याला पुढं आणा, त्याला 5 वर्षे सत्ता करू द्या. दर 5 वर्षाला आहे ना त्याची परीक्षा व्हावी. त्याचं आहे ना त्याचं काय कामकाज आहे ते बघूनच नंतर त्याला मतदान करत चला. तुम्ही शहाणं बना, अरे शिकले सवारलेल्या माणसांनी तरी शहाणं बनावं मित्रांनो. नको हे भ्रष्टाचारी, बेमानी, गद्दारी. गद्दार खूप आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा. या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला. गद्दारांना धडा शिकवा. त्यांनी करोडो पैसा, गडगंज पैसा कमावला आहे. त्यांचा कोणी सर्वे केला आहे का? त्यांच्या कुटुंबातल्या लोकांच्या खात्यावरती तुम्ही बघितलं का किती गडगंज पैसा यार, 10-10, 20-20 पिढ्या बसून खातील आणि गोरगरीब मेला की अशा द्वारेवरती कामकाज करून 10,000-15,000 जॉब करतोय माणूस, काबाड कष्ट करतोय. अरे त्यांना आहे का ट्रॉफिकमध्ये मरमर मरतंय, संध्याकाळी घरी पोचीन का नाही ह्याची शाश्वती नसते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांनी अक्षरशः तुम्ही मतदान करता, तुम्ही विचार करून मतदान करा रे. मतदान विचार करून करत चला. तुम्ही आहे ना तुम्ही त्यांना सत्ता देताय, त्यांच्या हातचा बाहुलं बनू नका रे. हातचं त्यांच्या बाहुलं बनताय आणि काय वेळ आणून देताय परत महाराष्ट्रावरती. आपल्या महाराष्ट्राचे पाहायला विचार करा, आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा विचार करा. महाराष्ट्र समृद्ध होऊ द्या. अरे ह्या कशात कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये यांनी पैसा खाल्लेला आहे, सगळ्या गोष्टींमध्ये पैसा खाल्ला आहे. आणि आज गोरगरीब मेला बिचारा, शेतकऱ्यांना न्याय नाही, कामगारांना न्याय नाही, मजुरांना न्याय नाही, यार कोणाला न्याय नाही. महागाई मरणाची तेवढी नको तेवढी वाढून बसलेली. तुम्ही सर्वांनी बारकाईने विचार करा मित्रांनो. एवढंच मी तुम्हाला प्रामाणिकपणे इमानदारीने सांगतो, कारण लोकसभेची निवडणूक आली, तशीच आपली विधान परिषद त्याची बी निवडणूक येईल. आता हे लोकसभेला पहिला धडा शिकवा मित्रांनो, अवश्य धडा शिकवा आणि निश्चित लोकांना सहकार्य करा. हे लोकांची, हे अखंड हा महाराष्ट्र लोकांचा आहे, या राजकारण्यांचा महाराष्ट्र नाही आहे मित्रांनो. आणि आज
आज मी तिला हा संपूर्ण महाराष्ट्र राजकारण्यांचा महाराष्ट्र बनून बसलेला आहे. त्यामुळं अवश्य तुम्ही सर्वांनी याचा बारकाईने विचार करा. एवढीच माझी कळकतीची सर्वांना नम्र विनंती. माझ्याकडून काही वाईट शब्द गेले असेल तर क्षमा असावी. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. पहिलं महाराष्ट्र गाव, तालुका, जिल्हा पाणी असावं. गावोगावी पिण्याच्या पाण्याची सोय असावी, लाईटची सोय असावी, रस्त्यांची सोय असावी आणि समृद्ध असावं प्रत्येक महाराष्ट्रातला गोरगरीब. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची शेतीसुद्धा समृद्ध व्हावी, प्रत्येक खेडोपाड्यातली शेतीसुद्धा समृद्ध व्हावी, बागायती व्हावी. मित्रांनो, आमच्या तिकडं डोंगर नाही पण आमच्या डोंगराच्या तिकडं अजिबात कुणीही कुठल्याही राजकारण्यानं लक्ष दिलं नाही आणि आज आमची शेती बिना पाण्याखालची राहिली. मित्रांनो, आज आमच्या शेतीला पूरक पाणी नाही आहे, त्याच्यामुळं आमच्यासारखे गोरगरीब मुंबईसारख्या ठिकाणी किंवा सिटीसारख्या ठिकाणी रोजगार कामधंद्यासाठी येत असतात. मित्रांनो, म्हणून प्रत्येक गावातसुद्धा आमचा महाराष्ट्र, आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातला व्यक्तीसुद्धा समृद्ध व्हावा, त्याची बागायती शेती असावी, पाण्याची व्यवस्था असावी पहिली महत्त्वाची. आमच्या तिकडं धोमधरण नाही पण आमच्या तिकडं डोंगरात कुसगावसारख्या ठिकाणी अजिबात पाण्याची सोय नाही आणि कोरडभाव आमची शेती. तसंच इतर गावांमध्येसुद्धा अशी परिस्थिती आहे मित्रांनो, त्याच्यामुळं प्रत्येकानं असा विचार करावा की आपल्या शेतीलासुद्धा पूरक पाणी असावं. अशी वेळ आली पाहिजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवरती की तो शेतीमध्येसुद्धा दोन घास सुखाचे खाऊ शकतो, आपल्या कुटुंबाला दोन घास सुखाचे देऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण व्हावी महाराष्ट्रामध्ये. आणि आमदार, खासदार, मंत्री ह्या लोकांना अजिबात बिलकुल साथ देऊ नका. मित्रांनो, आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना अवश्य तुम्ही सर्वांनी धाडस शिकवा. मित्रांनो, आणि आपल्या जो वेळ जोपर्यंत आपल्या गावचं काम होत नाही तोपर्यंत त्यांना अजिबात इलेक्शनला अजिबात त्यांना आपल्या गावामध्ये उभं करू नका कुणीही. कारण कसं असतं माहिती का मित्रांनो, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे कुणी नातेसंबंधांमधली काही लोक असतात त्यांच्यापर्यंत ते पोहोचतात आणि आपल्या वळकीवरती येणं आपल्या स्वतःच्या पोळ्या बाजून घेत असतात. त्यामुळे मित्रांनो, अजिबात त्यांना थारा देऊ नका. आपल्या गावामध्ये सुद्धा आमच्या शेतीला पूरक पाण्याची सोय करून दे, त्याच्यानंतर आम्हाला मत मागायला येईल. कारण आमच्या शेतीमध्ये आम्ही काही पिकवत नाही आहे, पावसाच्या पाण्यावरती आमची शेती अवलंबून असते. त्याच्यामुळं आमच्या गाव खेडोपाड्यातसुद्धा पाण्याची, पिण्याची पाण्याची व्यवस्था असावी, शेतीला पूरक पाणी असावं आणि लाईट बिलसुद्धा आम्हाला जास्त नको आहेत मित्रांनो. कारण ते कसं असतं माहिती का, आता हे जे बागायतदार आहेत त्यांना पण कळलं आहे की लाईटची काय व्यवस्था असते ती, कधी लाईट असते कधी नसते, रात्रीचं तर रात्रीचं पाणी आपल्या शेतीमध्ये जाऊन भिजवावं लागतं. मित्रांनो, त्यासाठी आम्ही सांगतो, मी तर प्रामाणिकपणे सांगतो, ह्या लोकसभेच्या निवडणुकीला ना तुम्ही खरोखर बारकावीने विचार करून, जिथं गावोगाव पाण्याची सोय नाही तिथं कॅनल त्यांनी करावेत, कॅनलची सोय करावी. तुम्हाला निवडून देतो आम्ही, कशासाठी निवडून देतो, आमची कुठेतरी श्रीमंती हवी. आम्हाला पण या गरिबीत लोळायचं नाही मित्रांनो, कुठेतरी आम्हालाही पुढे सरकायचं आहे नोकरीधंद्यासाठी. या सिटीसारख्या ठिकाणी आम्हाला खरोखर कापड कस्टमर मरमरावं लागतंय. मग त्या ठिकाणी गावच्या ठिकाणी आम्ही जर कामं केली तर आम्ही सुधरू शकत नाही, आमच्या फॅमिलीला सुधरू शकत नाही, आम्ही आमच्या महाराष्ट्राला सुधरू शकत नाही, आम्ही आमच्या देशाला सुधरू शकत नाही. अवश्य सुधरवू शकतो मित्रांनो. त्यासाठी तुम्ही सर्वांनी लोकसभेच्या निवडणुकीला ह्यांना धडा शिकवा. जर तुम्ही त्यांचं नाक दाबलं तरच त्यांचं तोंड उघडणार आहे मित्रांनो. त्यांना मत दिलं तर ते परत 5 वर्ष फ्री होतील, जरासुद्धा तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही अवश्य त्यांचं नाक दाबा तरच त्यांचं तोंड उघडेल आणि अवश्य आपल्या संपूर्ण लोकांना न्याय मिळावा, आपल्या अखंड महाराष्ट्रातील लोकांना न्याय मिळावा, सर्वांना न्याय मिळावा आणि घडावा संपूर्ण समृद्धमय महाराष्ट्र. उत्पन्नाची कधीही आयुष्यामध्ये कमी नसावी ह्या महाराष्ट्रामध्ये. शेतीमधनं पूरक शेतीच्या मालालासुद्धा चांगल्या प्रकारे भाव मिळावा आणि आनंदी राहावा प्रत्येक नागरिक, सुखी राहावा प्रत्येक नागरिक. शेतकरी सुखी व्हावा, कामगार सुखी व्हावा, शेत मजूर सुखी व्हावा, शेतीमध्ये काम करतो तोही सुखी राहावा, संपूर्ण समृद्ध व्हावा गोर गरीब. हीच प्रामाणिक लोकांपर्यंत माझी कळकळतीची विनंती आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकांनो, खरंच माझ्या ह्या व्हिडिओचा विचार करा, अवश्य करा. अरे, मी पण गरिबातूनच पुढं आलेलो आहे, आता सिटीसारख्या ठिकाणी कुठेतरी रोजगार धंद्यासाठी येतो. ते जर गावाला आमच्या शेतीला पूरक पाणी असतं तर मी कशाला आलो असतो इकडं सिटीसारख्या ठिकाणी. आणि हे कोणाची कामं असतात, ज्यांना आपण 5 वर्षासाठी आपल्यावरती अन्याय होऊ नये त्यासाठी आपण त्यांना निवडून देत असतो आणि तीच लोक आपल्यावरती अन्याय करत असतात. त्याच्यामुळं त्यांना अजिबात न्याय देऊ नका मित्रांनो. लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे. संधी हातातून जाऊन देऊ नका. एकदा संधी गेली तर 5 वर्ष पुन्हा त्यांचे गुलाम होऊन बसाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.